मंडळी नमस्कार, माय महानगर लाईव्हवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. निमित्त आहे अतंग ही वेबसिरीज येत्या 25 तारखेला OTT प्लॅटफॉर्मवरती येते आणि त्यानिमित्त या वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या, अभिनय करणाऱ्या एका व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत आणि ते आहेत संदीप खरेजी. यांना आपण कवीच्या स्वरूपामध्ये आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे, पण आता अभिनय करत असताना याही अगोदर पाहिलेलं होतं, पण वेबसिरीजमधून ते पहिल्यांदा आपल्याला दिसत आहेत. संदीपजी, ही वेबसिरीज कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत चालून आली? माझ्यासाठीसुद्धा एकदम आश्चर्याचा धक्का होता जेव्हा मला विचारलं. जयंत जुना मित्र आहे, तेजस्विनी पण आमची खूप ओळख आहे, परंतु ते माझ्यापर्यंत येण्या अगोदरच त्यांनी त्या भूमिकेसाठी विचार केला होता माझा, आणि हा अतिशय योग्य मनुष्य असं त्यांचं एकमत झालं होतं. आणि मग मला जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा ऑब्व्हियसली मी विचारलं काय काय आहे, आणि मला जेव्हा ती कथावस्तू कळली तेव्हा मला फार छान वाटलं, कारण ती भूमिका होती ती खरोखर ज्याला आपण म्हणतो की त्या अख्ख्या संहितेमध्ये एक वळण मिळतं कथेला, तर त्याला कारणीभूत असणारी व्यक्ती आहे, म्हणजे एक चांगली भूमिका होती. करण्यासारखंही त्याच्यामध्ये खूप होतं. एक तर काय आहे की एका साधारण 2-3 पिढ्यांची अशी ती गोष्ट, एका विशिष्ट कालखंडातली ती गोष्ट आहे ज्याला आपण पिरियॉडिक म्हणतो. अशा प्रकारच्या कादंबऱ्या आहेत मराठीमध्ये, तुंबाडचे खोत किंवा माझी अतिशय लाडकी कादंबरी आहे किंवा तो प्रकारच मला आवडतो, तर त्यामुळे तशा प्रकारचं आहे असं म्हटल्यानंतर तुम्हाला अजूनच उत्साह आला. बरं, त्यात माझी भूमिका होती ती पुण्यामध्ये शिकवणारे एक गुरुजी मास्तर, जे काही कारणामुळे बदली करून घेतात आणि बाहेर जातात. तर हे सगळं म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये मला अनेक पदर दिसायला लागले. म्हणजे एक तर मी पुण्याचा आहे, गोष्ट वेगळी आहे, पण आत्ताची जी पुण्याची मराठी आहे ती, आणि त्या कालखंडामध्ये आता माझा जो कालखंड आहे तो जो मास्तर आहे तो साधारण स्वातंत्र्य आपल्याला ज्यावेळेला मिळालं त्याच्या थोडं अलीकडची पलीकडची वर्षं आहेत त्याच्यामध्ये, तर मग त्यावेळेची मराठी, त्यावेळेचंही बोलण्याची पद्धत, त्यावेळेचं बोलण्याचा एक वेगसुद्धा आपण ज्याला म्हणतो, आणि देहबोली, तर हे सगळ्याचा विचार करणं फार इंटरेस्टिंग होतं, आणि त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली मला. माझे आजोबा जे होते त्यांचे काही मित्र असे यायचे ज्या गेटअपमध्ये मी आहे, धोतर कोट टोपी, तर मला असं वाटतं की त्यावेळेलासुद्धा कळत नकळत केलेलं निरीक्षण असतं, पण तेही कुठेतरी उपयोगी पडतं. इथे त्यांची वावरण्याची पद्धत, उठण्याची बसण्याची पद्धत किंवा बोलण्याची पद्धत, आणि हालचालीसुद्धा एक त्यावेळेला एक असा संतपणाचा माणसाचा, तर ते सगळं उतरवताना खूप मजा आली. हे जे तुम्ही आत्ता सांगितलं ना, हे चॅलेंजेस आहेत या सगळ्यामधले, आणि पिरियॉडिक करत असताना नॉर्मली असे अनेक चॅलेंजेस येत असतात जे तुम्ही तुमच्या अनुभवातून ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केलात, पण संदीपजी, वेबसिरीज करत असताना अशा कोणत्या व्यक्तीची तुम्हाला मदत झाली हे चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठी? पण निश्चितच, म्हणजे मला असं वाटतं की जयंत हा इतका उत्तम दिग्दर्शक आहे, आणि अर्थातच तेजस्विनीस, ती जरी निर्माती असली तरीसुद्धा ती एक स्वतः कसलेली अभिनेत्री असल्यामुळे कॅमेऱ्यासमोर येताना आपल्या मनात जे आहे ते कॅमेऱ्यासमोर आणायचं कसं, याच्या बाबतीतले जे ठोकताळे आहेत किंवा अनुभव आहे हा त्या दोघांनाही दांडगा आहे. त्यामुळे मी जे साकारायचो तेव्हा अर्थातच ते तिथे होतेच, सर त्यांचेसुद्धा जे इनपुट्स मला त्याच्यामध्ये मिळालेले आहेत ते खूप मोलाचे आहेत. आणि मला वाटतं की कागदावरची भूमिका आणि प्रत्यक्ष मंचावरती येते तेव्हा किंवा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा, याच्यामध्ये कागदावरची जी भूमिका असते ती 2-डायमेन्शनल असते, आणि जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतं तेव्हा ती 3 मितींची भूमिका होते. तर ते कागदातून उठून वरती जे येणार त्याच्यासाठी मला वाटतं या सगळ्या गोष्टी, तुमचे सहकलाकार, तुमचे दिग्दर्शक, तुमचे निर्माते, हे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात, कारण नुसतीच ती वाक्य जाऊन बोलायची नसतात जी संहितेमध्ये आहे. कारण बोलताना काही आपण लेखी बोलत नाही, बोलताना आपण असे बोलतो ते बोली बोलतो. मग त्या काळचं बोली बोलणं कसं असेल, मग असं वाक्य घेऊया का, तसं वाक्य घेऊया का, ही जी चर्चा चालते त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ती भूमिका अजून सजीव होत जाते. तर अर्थातच आपल्यावरचे काही संस्कार असतात, भाषेचे असतात, आपण जे काही चांगले अभिनेते बघितलेले असतात त्यांचं असतं, वाचन गायन सगळंच असतं. मला वाटतं सगळ्या कला हातात हात घेऊन जातात, आणि कवी असला तरी सुद्धा त्याला या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात, अभिनेता असला तरी त्याला सुद्धा उपयोगी पडतात. तर या सगळ्यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान असतं असं काय म्हणा. अच्छा, कवी संदीप खरे हा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, अभिनेता म्हणून आता आम्ही पुन्हा तुम्हाला बघायला लागलेलो आहोत, इथून पुढे अभिनय क्षेत्रामध्ये आणखीन कुठे कुठे आम्ही तुम्हाला पाहणार आहोत, काही चान्सेस आहेत का? हो,
आता कसं आहे, यानं त्या प्रकारे मी चित्रपटाशी संबंधित राहिलेलोच आहे. ते गीतलेखनातून राहिलो आहे, भूमिकेतून राहिलो आहे, डबिंगच्या माध्यमातून राहिलेलो आहे. तर मला निश्चितपणे या भूमिका करायला आवडतात, कारण सिनेमा साकारणं ही एक खूप वेगळी मजा आहे. मला स्वतःला एकतर असं पटकन शिक्का मारून घेणंही आवडत नाही किंवा मारणंही आवडत नाही, कारण मी मगाशी म्हटलं की या सगळ्या कला हातात हात गुंफून जातात. तर ज्यावेळेला तुम्ही कविता सादर करता त्यावेळेला तुमच्यातला अभिनेतासुद्धा थोडासा त्याच्यामध्ये असतो. जरी कविता म्हणजे नाट्यवाचन नसलं तरीसुद्धा ते परफॉर्मिंग जे आहे ते उपयोगी पडतं. कविता लिहिताना ती लय जी आहे, त्याचा मीटर जो आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी म्युझिकल सेन्स तुम्हाला उपयोगी पडतो. एखादं गाणं सादर करताना शब्दांचं भान असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मी थोडक्यात म्हणलं तसं की इतकं सगळं गुंफलेलं असल्यामुळे अभिनय करणं ही एक वेगळी मजा आहे, की जिथे तुम्ही तुम्हाला बाजूला ठेवून, कारण आज मी मंचावरती कविता वाचेन त्यावेळेला मी संदीप खरेच असतो, पण आज मी इथे मास्तर आहे. किंवा रवी जाधवबरोबर जेव्हा मी मित्रा केला त्यावेळेला मी विजय तेंडुलकरांच्या कथेमधला विनया होतो. तर एक स्वतःला क्षणभर बाजूला ठेवून त्याच्यामध्ये जाणं ही फार आनंद देणारी गोष्ट आहे, आणि त्यामुळे ते फार करावंसं वाटतं. पण अर्थात म्हणजे मगाशी मागे पण एकदा आमचा विषय झाला होता की ऑफ ऑल द थिंग्स मला एक निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करायची. फक्त ज्याला खलनायक म्हटल्यानंतर ते लगेच थैथयाट जो असतो सगळा, तसं न करता एक सूक्ष्मपणे खलनायक असणं असतं, ते डोळ्यात नसतं, तो काव्यवासपणा धूर्तपणा पण ज्याला म्हणतो, तो माणूस खलनायक वाटणारही नाही, त्याच्या वावरावरून नाही वाटणार, पण त्याच्या डोळ्यामध्ये ती लबाडी जी आहे किंवा त्याच्या बोलण्यामध्ये ते जरी मध लावलेले शब्द असले तरी त्याच्या आतमध्ये जे विष आहे हे दाखवणं फार कौशल्याचं काम आहे, आणि तो प्रयत्न मला करायला निश्चित आवडेल. म्हणजे मी आणि निगेटिव्ह भूमिका असं म्हटल्यानंतर काही जणं विस्मरतील, पण मला जी करायची ती अशी आहे की तो काव्यबाज आहे. म्हणजे गडकरींच्या नाटकामध्ये अशी काही पात्रं आहेत की जी नॉर्मल दिसत आहेत, नॉर्मल वागतायत बोलतायत, पण ती खलनायक आहेत, कारण ती आत खलनायक आहेत, ती थैथयाट नाही करत. तर हे साकारणं फार मनोरंजक असेल असं मला वाटतं, आणि कस बघणारं असेल बघूया. तुमच्या ह्या इच्छेला काय म्हणायला पाहिजे की किती पूर्ण हो ही आमच्याकडून तुम्हाला सदिच्छा आहेच, पण या व्यतिरिक्त आत्ता खास करून अथांगला तुम्हाला, तुमच्या टीमला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मलाही हे सांगावंसं वाटेल की मी याच्यामध्ये जरी काम केलं असलं, मला काही प्रमाणात कथेची जरी कल्पना असली, तरीसुद्धा आजचा ट्रेलर बघितल्यानंतर मलाच असं वाटतंय की पूर्ण मला बघायची आहे. आत्ताच मी आता तेजूला देणार नाही मला, पण 25 तारखेला मी बसून ते सुरू करणार, कारण फक्त आपली भूमिका असं नसतं, ते अख्खं जिक्सॉ पझल असतं की त्या ते तुकडे त्या त्या जागी बसले की एक वेगळं चित्र तयार होतं. आणि ट्रेलरवरनं लक्षात आलं असेल किंवा मला कथा माहिती आहे म्हणून सांगतो की अतिशय थरारक कथा आहे, खिळवून ठेवणारी कथा आहे. म्हणजे कुठेही एक क्षणसुद्धा ती रेंगाळली आहे, सैल पडली असं होत नाही. आणि जसं याचं शीर्षक आहे की हा मानवी भावभावनांचा खेळ आहे, एक गुंफण आहे ज्याचं कधीच थांग लागत नाही, असं माणूस आणि त्याचं मन, तर त्याचे काय साथ पडसाद आहेत, त्याचे काय परिणाम आहेत, हे खूप सुंदर याच्यामध्ये मांडलं आहे, अतिशय रसाळ पद्धतीने मांडलेलं आहे. तुम्हाला गुंतून ठेवेल असं आहे तेव्हा नक्की बघा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.